या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। पुढील तयारीला मी आता लागलेलो आहे। मी मला भाजप तिकीट देईल असं वाटलं होतं। दक्षिण मधून इच्छुक होते स्वप्नात वैद्य। सात आठ नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता। मी एक लिंगायत समाजाचा युवक आहे। असं काय झालं की सर आपण परिवर्तन आघाडीतून बाहेर पडलो? 19 वर्ष प्रशासकीय कामाचा अनुभव आहे। आता कुठल्याही पक्षाकडे तिकीट न मागता आपण विधानसभेचे बिगुल वाजला आहे आणि काल महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आहे, तो म्हणजे सुभाष बापू यांचं नाव डिक्लेअर झालेलं आहे। मात्र दक्षिण मधून इच्छुक होते सोमनाथ वैद्य हे भाजपकडून इच्छुक होते। त्यांचा कार्याचा दांडगा अनुभव होता, त्याने मंत्रालयात अनेक वर्ष कामे केलेले आहेत। पण मात्र काल जो यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये सोमनाथ वैद्य यांचं नाव पुढे आलं नाहीये। प्रथमच यानंतर आपण सोमनाथ साहेबांशी आपण चर्चा करणार आहोत, काय आहे त्यांच्या भावना, पुढचा प्लॅन कसा असणार आहे विधानसभेचे आपण जाणून घेणार आहोत। सर नमस्कार, लोकभावनेला स्वागत आहे। सर सध्या कालच बीजेपीची यादी जाहीर झालेली आहे, आपण पण इच्छुक होता भाजपकडून, मात्र आपलं नाव आलं नाही त्याच्यामध्ये, काय आहे पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया म्हणजे मी मला भाजप तिकीट देईल असं वाटलं होतं, कारण मला ज्यावेळेस भाजपच्या सोलापूर महापालिकेतील सात आठ नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता आणि आपण भाजपकडे मागणी करा अशी त्यांनी मला सूचना केली होती, त्या ती सूचना मी मानून मी मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे माझा कार्य अहवाल दिला होता। आणि मी एक लिंगायत समाजाचा युवक आहे, मला 19 वर्ष प्रशासकीय कामाचा अनुभव आहे आणि मी या भागात माझे प्रचंड मोठा संपर्क आहे, या बेसिसवरती आपण मला तिकीट द्यावं ही मी बावनकुळे साहेबांना भेटून विनंती केली होती, परंतु भाजपने मला तिकीट दिलेलं नाहीये। ठीक आहे, आदरणीय सुभाष बापू देशमुख हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचं कामाचं मूल्यमापन करून भाजपने त्यांना तिकीट दिलं असेल त्याचं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आदरणीय बापूंना पुढील येणाऱ्या निवडणुकीसाठी मनापासून शुभेच्छा देतो। आणि आता मी माझे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आता मला सूचना केलेली आहे की आपण आता कुठल्याही पक्षाकडे तिकीट न मागता आपण अपक्ष निवडणुकीसाठी 24 तारखेला फॉर्म भरावा, आम्ही आपल्यासोबत ताकदीने उभ्या राहणार आहोत। म्हणजे आपण अपक्षाची तयारी करताय सर? सर हो, अपक्षाची माझे सगळे डॉक्युमेंट वगैरे सगळं मी कलेक्शन केलेलं आहे आता आणि उद्या मी फॉर्म घेईन आणि 24 तारखेला मला अपक्ष म्हणून मी तो नॉमिनेशन फॉर्म सादर करेन। तर महाविकास आघाडीवर अद्यापही उमेदवार जाहीर झाले नाही आहे, दिग्गज उमेदवार आहेत धर्मराज काडदे आणि दिलीप माने, यांचे नाव कधी पण डिक्लेअर होऊ शकतं आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख आहेत, तर आपण जर अपक्ष थांबला तर या नेत्यांकडे आपण कसे बघतो? तेव्हा महाविकास आघाडीतून कोणत्या पक्षातून थांबतंय, कारण आताच्या चालू स्टेटसमध्ये तर वेगवेगळंच होतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वेगळं लढणार आहे, काँग्रेस वेगळं, तर त्या बाबतीत मला काय आता सध्या बोलायचं नाहीये, परंतु माझ्या कार्यकर्त्यांचं म्हणजे मला जे मानणारे लोक आहेत आता त्या प्रशासकीय कामाचा जो मला अनुभव आहे त्या तो अनुभव घेऊन माझ्यासोबत जे जुडलेले आता लोक आहेत, ग्रहित धरून जुडलेले लोक आहेत, ते मला म्हणतात की आपण आता अपक्ष निवडणूक लढवायची आहे, जनतेसमोर जायचं। परिवर्तन आघाडी तुम्ही त्यांच्या सोबत होता, असं काय झालं की सर आपण परिवर्तन आघाडीतून बाहेर पडलं? नाही, मी कुणासोबत होतो का, ते युवराज राठोड जे आहे ते गेल्या 20 वर्षापासून माझी त्यांची ओळख आहे, ते माझे मित्र होते, त्यामुळं त्यावेळेस परिवर्तन आघाडी अजून मला वाटतं फॉर्म झालेली नव्हती, तर ते माझे मित्र असल्यामुळे आम्ही एक सामाजिक कार्यक्रम केला होता। माझी भूमिका ही तेव्हाही जाहीर होती, आपण त्या काळातल्या माझ्या इंटरव्ह्यू पाहिले असतील, फाईट पाहिले असतील टीव्हीवरच्या, तर त्या काळातही मी अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी चालू होतो, परंतु मध्यंतरी ज्या काही घडामोडी झाल्या त्यामुळे मी भाजपकडे तिकीट मागणी केली होती, परंतु मी आता अपक्ष म्हणून फॉर्म भरणार आहे आणि पुढील तयारीला मी आता लागलेलो आहे। गेल्या आपण पाहताय 4-5 महिन्यापासून माझे सतत विविध कार्यक्रमातून गाव दौरे आहेत, शहरात मी सगळ्यांना भेटतोय, तर मी निवडणूक लढवणार आहे। नुकतेच तर महादेव कोगनरे हे काँग्रेसमध्ये होते, मनसेकडून ते निवडणूक लढवत आहेत आणि इकडे बघितलं तर महाविकास आघाडीकडून
सध्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत डिक्लेअर उमेदवार करणार आहे तशी चर्चा आहे. तर महाविकास परिवर्तन आघाडीकडून जर उमेदवार आला तर आपलं आव्हान राहणार आहे. ठीक आहे ना, माझं हे बघा, माझं कुणासमोर आव्हान राहील का नाही हे जनता ठरवेल. मी माझ्या 19 वर्षाचा प्रशासकीय मंत्रालय विधान भवन कामाचा अनुभव या एकमेव मुद्द्यावरती मी माझी निवडणूक लढवणार आहे. आणि मी जर मला जर दक्षिण सोलापूर जनतेच्या लोकांनी मला ताकद दिली, मला आमदार म्हणून विधानसभेत पाठवलं, तर जे 20 वर्षात झालेलं नाही ते मी फक्त 5 वर्षात करून दाखवेल हे मी 100% सांगू शकतो. मग दक्षिणच्या असे मुख्य कोणत्या अडचणी आहेत जे आपण प्रामुख्याने त्यांना प्राधान्य द्या? दक्षिणच्या पहिल्यांदा तर मी आरोग्यामध्ये इथं काम झालेलं दिसून येत नाहीये. लोकांच्या आरोग्यावरती आता एखाद्या व्यक्तीला काय अचानक काय अपघात वगैरे घडला तर त्याला सिव्हिल हॉस्पिटलला जावं लागतं, परंतु तिथे म्हणावी तशी ट्रीटमेंट मिळत नाहीये आणि त्याचा मृत्यू होतो. किरकोळ अपघात आणि त्यामुळे आरोग्याचं काम इथं अत्यंत वीक आहे, कमजोर आहे त्याच्यामध्ये प्रशासन. तर मला मी पहिल्यांदा काय करेन, आरोग्यावर भर देईन, आपला जो काय मूलभूत सोयी सुविधा रस्ते अंतर्गत गटारी भूमिगत गटारी ह्याच्यावरती काम करेन. परत शिक्षणाची सोय इथं उत्तमपणे कसे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना होईल. आजकाल काही गावात तर एसटीचं फेऱ्या पण नाही आहेत. साध्या गोष्टीमध्ये कामामध्ये आमूलाग्र बदल इथं घडवून मला आणायचं आहे. तसेच इथे पिण्याचे शुद्ध पाणी लोकांना मिळाले पाहिजे. पाणी पुरवठा आपण विभागातून आपण राष्ट्रीय पेयजल योजनेमार्फत कशा आपण स्वच्छ पाणी देऊ शकतो, चांगले रस्ते, इथे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यासाठी आपण अखंडित वीज देणार आहोत, त्यासाठी नवीन जास्तीत जास्त डीपी आपण कसे उपलब्ध करून घेऊ, त्यासाठी काम करणार आहोत. असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये आमदारांना धडाडीनं काम करायला पाहिजे. ते मी करणार आहे. नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात मी माझं कामाची चुणूक दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील आमजनतेला दाखवेन. आणि मी आता ठरवलंय दक्षिण सोलापूरची जनता हाच माझा पक्ष असणार आहे आणि अपक्ष म्हणून मी निवडणूक लढवणार आहे. जनता हुशार आहे, जनतेला माहिती आहे कोण काम करणार आहे. शेतीला पाणी देण्यासाठी आपण अखंडित वीज देणार आहोत, त्यासाठी नवीन जास्तीत जास्त डीपी आपण कसे उपलब्ध करून घेऊ, त्यासाठी काम करणार आहोत. असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये आमदारांना धडाडीनं काम करायला पाहिजे. ते मी करणार आहे. नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात मी माझं कामाची चुणूक दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील आमजनतेला दाखवेन. आणि मी आता ठरवलंय दक्षिण सोलापूरची जनता हाच माझा पक्ष असणार आहे आणि अपक्ष म्हणून मी निवडणूक लढवणार आहे. जनता हुशार आहे, जनतेला माहिती आहे कोण काम करणार आहे, जनतेला सगळं समजतं, परंतु इतके दिवस पर्याय नव्हता, त्यामुळे जनता हतबल होती आणि एक दोन वाईटापैकी कमी वाईट कोण ह्याच्या मागे जनता जायची, परंतु दोन अकार्यक्षमापैकी कमी अकार्यक्षम असणारा व्यक्ती कोण त्याच्या मागे जनता जायची. परंतु आता जनतेला तिसरा पर्याय आपलं मी उपलब्ध करून देत आहे. आता ते जनता मला कितपत स्वीकारेल हा चिंतनाचा भाग आहे. त्यावेळेस ज्यावेळेस निवडणुका येतील, निवडणुकी दिवशी मतदाना दिवशी जनता काय करेल आणि जनता कुणाला ताकद देईल की आता पाहायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला नॉमिनेशन फॉर्म भरून बॅलेटवर येणं आवश्यक आहे. मी बॅलेटवर माझं नाव आणणार आणि माझं चिन्ह मी बॅलेटवर आणणार. कोणतं चिन्ह असणार सर आपलं काय अजून ठरवलं नाही. आता काय उद्या हे सगळ्या त्या बाबतीत आता चुनाव आयोगाचे कोणते कोणते चिन्ह आहेत लेटेस्ट ते बदल झालेले आहेत का ते पूर्वीचेच आहेत ते पाहावं लागणार आहे. आणि उद्या आपली 3 पैकी 1 चिन्ह आपल्याला आपण सिलेक्ट करू द्यायच्यामध्ये. हद्दवाड भागाचा पण प्रश्न खूप गंभीर आहे दक्षिण भागामध्ये, याकडे कशी ते बघावा. हद्दवाड भागाचा मुळातच इथे प्रचंड म्हणजे अविकसनशील भाग आहे तो. तिथे रस्ते नाही आहेत, तिथे साधं पोलवरती लाईट पण नाहीये. मग बापूने म्हणतो की सर बापूने विकास केले आहेत सगळ्यांसाठी, म्हणजे सगळ्या अनेक बीजेपीची जो योजना आहे ते रस्ते केलेले आहेत, पाण्याची सुविधा केलेली आहे, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतोय म्हणतात बापू. हा ठीक आहे, हे बघा लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपले बोलायचा अधिकार आहे, ते त्यांचे मुद्दे मांडतायत. परंतु ठीक आहे, त्यांनी विकास केलेला असेल बापू साहेबांनी तो झालेलाही काही भागात झालेला आहे, परंतु जिथं आता 30-40% असा भाग आहे सोलापूर महापालिकेतला
की तिथे साधे रस्ते पण नाहीयेत, लाईटची सुविधा नाहीये, पिण्याचं पाणी व्यवस्थित येत नाहीये तिथे. तर तिथे मी आमदार झालेल्या पहिल्यांदा लक्ष घालीन आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा म्हणजे पिंपरी चिंचवड हद्दीत जसा तिथल्या गावचा विकास झाला तसा कशामुळे झाला तर तिथं प्राधिकरण अस्तित्वात आलं. तशा प्रकारेच आपण सोलापूर विकास प्राधिकरण आपल्याला जुळे सोलापूरसाठी करता येईल का हे पाहणार आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे जे कोणी मुख्यमंत्री होतील त्यांच्याकडे मी विनंती करणार आहे की बाबा जुळे सोलापूर विकास प्राधिकरण आपण स्थापन करावं आणि तिथे आयुक्त नेमून त्यांच्या थ्रू आपण त्या भागाचा विकास करायचा आपण धोरण राबवू शकतो का हे मी आमदार झाल्यावर पाहणार आहे. तसेच शासनाचे असे अनेक विभाग आहेत ज्यातून शहरातील कामासाठी निधी मिळतो, तिथून आपण पुढे भविष्यात निधी आणण्याचा प्रचंड प्रयत्न करणार आहे. आणि जनतेला 24 तास आपलं घराणं ऐकणारा आमदार पाहिजे. मी जनतेला प्रचंड मोठा वेळ देणार आहे, जनतेसोबतच राहणार आहे, जनते प्रत्येक गावाला मी महिन्यातून एकदा का महिना मी फेरी मारणार आहे आणि मी पारावर जाऊन जनतेशी गप्पा मारून त्यांच्या काय अडचणी आहेत माझी टीम चांगली मोठी ठेवणार आहे जेणेकरून सहजासहजी जनतेला माझ्या कार्यालयापर्यंत पोहोचता येईल आणि या पद्धतीने मी एकदम सुपरफास्ट काम करणार आहे. शेवटचा प्रश्न विचारतो सर, जे आपल्या सोबत होते काही कारणासाठी दुरावले गेले आहेत, आपण जर अपक्ष उद्या थांबला तर या दुरावलेल्या लोकांना आपण कसे संघटित करतो? नाही, संघटित करायचं हे बघा प्रत्येकांना लोकशाहीमध्ये कुणासोबत राहायचं आणि कुणासोबत आपली ताकद लावायचा हा प्रत्येकांचा स्वतंत्र विचार असतो. त्या विचाराने लोक वागत असतात, कुणावरती जबरदस्ती करून आपण त्यांचं पाठबळ मिळवू शकत नाही. आपण त्यांना विनंती करणार आहे सगळ्यांना, एक सर्वसामान्य जनतेला आपण जशी विनंती करतो तशी आपण त्यांना आपले मुद्दे जनतेच्या भल्यासाठी आपण काय राजकारण करणार आहे काय समाजकारण करणार आहे हे त्यांना आपण पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते आपल्या सोबत आले तर आपण त्यांना सोबत घेऊन काम करणार आहे. ते लोकशाही मार्गाने त्यांनी आपल्याला विरोध दर्शवला. संपर्कात आहेत का? नाही, सगळेच संपर्कात आहेत, ते सगळे माझे मित्र आहेत. विचाराने ते त्यांची भूमिका त्यांनी, कारण कसं आहे राजकारणात काम करत असताना ते पण 15-20 वर्ष झालं वेगवेगळ्या पक्षात काम करत आहेत, त्यांना पण वाटतं की आपण पण आमदार घेऊन उभा राहू, आपण पण पुढे नगरसेवक व्हायचं आहे त्यांना. त्यामुळे प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते, त्या महत्वाकांक्षेपोटी प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं समाजकार आणि आपल्या आपल्या पोतीनुसार विचार करून राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून पदे मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या भूमिका ह्या आपण सामंजस्याने घेतल्या पाहिजे आणि त्यांच्या भूमिकेचं स्वागत करून राजकारणाच्या ठिकाणी मैत्रीच्या ठिकाणी या माध्यमातून आपण आपलं काम केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे आपण आता अपक्ष फॉर्म भरणार आहे, आपल्यासोबत किती लोक जुटतील हे आपण सर्वसामान्य मतदारांमध्ये प्रचाराच्या माध्यमातून विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडून आपण जनतेसमोर जाणार आहे. जनतेला जे आवडेल ते जनता नक्की करणार आहे. शेवटचा प्रश्न सर पुन्हा एकदा, सोमनाथ वैद्य यांना किती विश्वास आहे की जे दिग्गज आहेत आणि अपक्ष म्हणून आपण लढताय तर आपण विधानसभेमध्ये जाल, किती विश्वास आहे? मला 100% विश्वास आहे की मी विधानसभेमध्ये जाईन. नागपूर अधिवेशनामध्ये मी जाणारच आहे आमदार म्हणून, त्यात काही शंका नाही. पण हे कधी जाणार आहे? जर सर्वसामान्य जनतेचं पाठबळ मला मिळालं तर. सर्वसामान्य जनता आता तरी माझ्या सोबत आहे आणि दिवसेंदिवस त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हे असंच जर सुरू राहिलं तर 100% मी येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून जाईन आणि सर्वसामान्यची दक्षिण सोलापूरच्या सर्वसामान्य सर्वपक्षीय जे काही जनता आहे त्यांची सेवा करेल एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. थँक्यू सर, वेळ दिलात. पुढच्या वर्षी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर हे होते सोनल वैद्य साहेब, ज्यांनी निर्धार केलेला आहे की एकला चेडूचा निर्धार केलेला आहे आणि दक्षिणमध्ये काही असो मी आमदार होणारच असे त्यांचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. लवकरच आपल्याला दक्षिणची विधानसभा कोण बाजी मारणार, कोण गुलाल उधळणार. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्युम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्युम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्युम, अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्युम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची,
अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखूरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्युम्स. पता: मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.